आज AITUC आयटक संलग्न सर्व संघटनांचा प्रचंड मोठा जवळजवळ 20 ते 25 हजार लोकांचा मोर्चा आज हिवाळी अधिवेशनावर धडकलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं योजना कर्मचारी, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी, स्त्री परिचर, हातपंप दुरुस्त करणारे आणि असंख्य कर्मचारी, मला असं वाटतं 20 ते 25 हजार कर्मचारी आज मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. मला असं वाटतं की या सगळ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावं ही प्रामुख्यानं प्रमुख मागणी आहे. परंतु आज सरकार सातत्यानं हे देऊनही कुठलाच त्याबद्दल कुठलीही दखल घेत नाही. आज अंगणवाडी सेविका असतील त्यांना ग्रॅज्युएटी द्यावी असा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे, परंतु महाराष्ट्र सरकार त्याबद्दल काही करत नाही. अशा कर्मचाऱ्यांना देखील आजही पुरेसं मानधन दिलं जात नाही आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना तर महिना फक्त 1500 रुपये मानधन, जे सांगायला देखील लाज वाटते. महाराष्ट्र सरकार आज मोठमोठ्या अडाणी अंबानींना प्रोजेक्ट देत आहे, भांडवलदारांची भरावर करत आहे, परंतु हे सगळे असंघटित कामगार जे सातत्यानं किमान वेतनाची मागणी करतात त्यांच्याबद्दल मात्र लक्ष द्यायला हे सरकार तयार नाही. त्यामुळे प्रचंड मोठा मोर्चा येऊन धडकलेला आहे. आत्ताही मुख्यमंत्र्यांनी जर वेळ दिला नाही तर मुक्कामी आंदोलन करण्याच्या हेतूनं सर्व कामगार कर्मचारी त्या ठिकाणी आलेले आहेत.